तर आज मी सकाळीच मम्मीकडे आले. मम्मीकडे आज हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि मावशीच्या घरी होता, तर त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं का हळदी कुंकूले. तर माझ्या मम्मीचं आता हळदी कुंकूची तयारी झाली, तर तो मम्मी दाखवते आणि हळदी कुंकू ही कसं कार्यक्रम करते तेही दाखवते. चला तर तुम्ही पण या. फोटो नाही काढी देवी या माझ्या मम्मीच्या सगळ्या मावशी आहे आणि एक मामी आहे. ही एक लाडकी बहिणी माय लाडकी मावशी. आता मम्मीचे हळदी कुंकू झाले, आता आम्ही मावशीच्या घरी चाललोय. तर आता मी हळदी कुंकूचा कार्यक्रम करून आली आहे घरी कुंदे अडीला. तर तो मी आता खरेदीलाही गेली होती सिंगरला, तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय. तर एवढं सगळं आणलंय. तर पिल्लूचं वर्णन करायचं आहे, तर हा ड्रेस आणलाय. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसलं ते कसा येतो. आणि हे वाण आणले वाटायला हळदी कुंकूसाठी. मी बाकीची थोडीशी खरेदी, तर ही खरेदी सगळी पिल्लूच्या बोरणांची आहे. तर तुम्ही माझ्या बोरणांचा व्हिडिओ नक्की बघा. तर आता आज एकादशी होती, तर आमचं सगळ्यांचं फराळतही झालंय. आणि आता तुम्ही बघत असाल का किती पसरा झालाय. तर उद्या पिल्लूचं पूर्णान करायचं आहे, तर आता त्याची तयारी चालली आहे. तर साईचे पप्पाही मला मदत करत आहे. तर तुम्हाला थोडासा गाण्याचा आवाज ऐकू येत असेल, तर सईला झोपण्याला असे गाणे लावून द्यायला लागता. मग सई झोपती, तर आई तिला झोपी लावत आहे. आणि सईचे पप्पा मी उद्याच्या बोरणांची तयारी करतोय. तर इथेच व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.